मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कॅबिनेट बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि अजित पवार गटातील छगन भुजबळांसह अनेक मंत्र्यांचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे, त्यामुळे कॅबिनेटमध्ये या मुद्द्यावरून शिवसेना आणि अजित पवार गटातील मंत्र्यांमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या भूमिकेला शिवसेनेच्या मंत्र्यांनी जाहीर विरोध केला होता, तर भुजबळ ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केलेला आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर आज कॅबिनेटची बैठक होणार आहे, पण या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण महायुतीमध्येच आरक्षणावरून मतभेद पाहायला मिळत आहेत. जी भूमिका भुजबळांची जी भूमिका आहे त्यावरून जाहीर टीका शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली होती, त्यामुळं आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. भुजबळांनी 2 दिवसांपूर्वी आपली भूमिका जाहीर केलेली होती, आमचा मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, पण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचं ते म्हणाले होते. तर शंभुराज देसाई यांनी या त्यांच्या भूमिकेवरून जाहीर टीका केली होती. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल, आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, पण त्याच्यामध्ये जो काही आरक्षणाचा मुद्दा आहे त्यावरून वादळी चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जाते. काय अपडेट्स आहेत या बैठकीचे? निश्चितच परा काल आणि एकंदरीत परवा भुजबळ यांनी वक्तव्य केलेलं होतं, त्यानंतर शंभुराजे देसाईंचं वक्तव्य पाहिलं तर कुठेतरी एक महायुतीमधील मंत्र्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण दिसून आलेलं होतं. वादाची ठिणगी पडलेली होती आणि त्यानंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशा प्रकारची वक्तव्य मंत्र्यांनी टाळावीत असा सल्ला दिलेला होता आणि त्यामुळेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे एकूणच सगळ्यांचं लक्ष असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा आणि ओबीसीचा वाद आता कुठेतरी पेट घेत असताना धनगर समाजाचं जे आरक्षण आहे त्यासंदर्भातील मुद्दाही अद्याप प्रलंबित आहे आणि त्याच दृष्टीने धनगर समाजामध्ये अशा प्रकारचा रोष निर्माण होऊ नये म्हणून आज एक संनियंत्रण समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाईल, त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली जाईल अशी माहिती समोर येते. एकंदरीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 8 मंत्री या समितीचे सदस्य असतील आणि धनगर समाजासाठी ज्या योजना वेगवेगळ्या आणलेल्या आहेत त्या कशाप्रकारे राबवल्या जातात, त्यांना अधिक निधीची गरज आहे का, कुठल्या नवीन योजना आणता येईल का, या संदर्भातील जी सगळी आढावा असेल किंवा जी व्यूहरचना असेल ती ही समिती आखेल आणि याच धर्तीवरती आज एकंदरीत मराठा कुणबी प्रमाणपत्राचं वाटप जे राज्यामध्ये सुरू आहे त्याचाही आढावा घेतला जाईल. दरम्यान ओबीसींचे जे आता प्रश्न काल जशा ज्या प्रकारे प्रकाशांना शेंडगे असतील किंवा इतर ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळी येऊन भेटलेलं होतं त्यावरही आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि मग एकंदरीत ओबीसी मंत्री आणि मराठा मंत्री यांच्यामध्ये कुठला वाद होतोय का, यांच्यामध्ये खडाजंगी होते का, याकडे लक्ष ठेवावं लागेल. निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून या बैठकीची अपडेट आपण घेत राहूया. तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कॅबिनेट बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि अजित पवार गटातील छगन भुजबळांसह अनेक मंत्र्यांचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. असं कुठलंही समिती नेमून कुणालाही मागासवर्गीय ठरवता येत नाही किंवा अशा प्रकारचे दाखले देता येत नाही. जात पडताळणी इथं मागासवर्गीय आयोग आहे, जात पडताळ समिती आहे. एखादा समजा असेल एखादा मागासवर्गीय तर त्याने सर्टिफिकेट दाखले काढून ते सादर केले गेले पाहिजे, त्याची तपासणी होते रितसर, त्याच्यावर सुनावणी होते आणि सगळे पुरावे द्यावे लागतात आणि हे सगळं राहिलं बाजूला. फक्त सरसकट कुणबी दाखला घ्या आणि जा ओबीसी जा. शिंदे समितीला आमचा टोकाचा विरोध राहील आणि ही शिंदे समिती जी आहे हिला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही. आम्ही त्यांना आणि ते मागासवर्गीय आयोग नाहीत. आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही आंदोलनाची आम्ही भूमिका घेत आहोत. आमचे 2 मोठे महामेळावे या ठिकाणी आम्ही जाहीर केलेले आहेत. एक तर 17 तारखेला अंबडचा मेळावा आणि 26 तारखेला हिंगोलीचा महामेळावा. असे 2 मेळावे आम्ही मराठवाड्यात आम्ही घेत आहोत. नंतरचे मेळावे आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि विभागीय आम्ही मेळावे घेऊन लाखोंच्या जनसमुदाय जो आहे तो आम्ही सुद्धा हे करू. आम्ही आता उद्या मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही भेटू, त्यांची भूमिका आम्ही ऐकू. हे जे सरसकट दाखले येण्याचा हा जो विषय भुजबळ साहेबांनी जो समोर आणलेला आहे ह्याची आम्ही शहानिशा करू. पण हे जे आहे हे जर थांबलं नाही ताबडतोब तर आम्हाला न्यायालयात आम्हाला ताबडतोब जावंच लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.